सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात प्रबोधन करणाऱ्या भारतातील सुविख्यात अशा मैत्रीबोध संस्थेने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. वन वर्ल्ड वन फॅमिली वन ट्रूथ, एक विश्व एक परिवार एक सत्य या उद्दिष्टाने एक समृद्ध समाज ओघाने समृद्ध भारत घडवण्याचं व्रत मैत्रीबोध संस्थेचे संस्थापक आणि मार्गदर्शक आदरणीय मैत्रेय दादाश्रीजींनी हाती घेतलेला आहे. आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून जी शिकवण मिळालेली आहे ती शिकवण या महाराष्ट्राच्या संतांचीच शिकवण मिळालेली आहे. जे संतांनी शिकवलं आपल्याला तीच संस्कृती आहे, वेगळं काहीच नाही आहे. आपण जर त्याचप्रमाणे राहण्यास सुरू केलं मग तुम्ही संस्कृतीचेच भाग होता, त्याला जपून तुम्ही पुढे चालता. संस्कृती हे फाउंडेशन आहे आणि मला वाटतं कुठेतरी ते समीकरण बिघडलंय. आधुनिक जे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं ते काय शिकवतं आपल्याला, आधुनिक ज्ञान आपल्याला शोषण करायला शिकवतो, एक्सप्लॉइट करायला शिकवतो, आणि भारतीय संस्कृती भारतीय ज्ञान आपल्याला पोषण करायला शिकवतो, नर्चर करायला शिकवतो. मग शोषणापासून पोषणापर्यंतची ही यात्रा आहे जी आपल्याला सगळ्यांना मिळून करायची आहे. संस्कृती समष्टी समृद्धी असं आजच्या कार्यक्रमाचं जे शीर्षक आहे ते किती समर्पक आहे ना. म्हणजे बघा, संस्कृती आपल्याला नीतीमूल्य देते आणि समष्टी आपल्याला व्यवहार मूल्य शिकवते. आपल्या दैनंदिन आयुष्यात जीवन जगत असताना ही दोन्ही मूल्य महत्वाचीच. परंतु ही प्रगती शक्य झाली आहे कारण या देशात अजूनही स्पिरिच्युअलिटीला जो वाव दिला जातो, स्पिरिच्युअलिटी बद्दल जी आस्था लोकांमध्ये आहे, स्पिरिच्युअलिटी बद्दल जी भावना सामान्य जनतेमध्ये आहे, त्यामुळेच आपण आपले संस्कार आणि आपण आपली विचारश्रेणी ही योग्यरित्या जपू शकलो आहोत. स्पिरिच्युअलिटी इज द गायडिंग फोर्स बिहाइंड डेव्हलपमेंट. आज सांस्कृतिक अर्थकारणाच्या बाबतीतली चर्चा करताना तीन मुद्दे प्रामुख्याने समोर येतात. एक म्हणजे ज्या सांस्कृतिक अर्थकारणाची चर्चा आपण करतो आहोत त्याच्या मुळाशी जी भारतीय संस्कृती आहे, जो भारत देश आहे, त्या भारत देशाकडे जग कसं बघतं आहे. दुसरा आहे की त्या भारताची विश्वदृष्टी फिलॉसॉफी, भारताची म्हणून असलेली एक जीवनदृष्टी ही काय आहे. आणि हे सगळं व्यवस्थित लोकांपर्यंत पोचायचं असेल आणि त्यातनं जगाच्या सांस्कृतिक अर्थकारणाची गती एका विशिष्ट दिशेने आपल्याला वाढवत न्यायची असेल तर आपल्या सगळ्यांना काय केलं पाहिजे. वी विल बी फोकसिंग मेनली ऑन various data points which can impact the economy and culture, and we want to build a model of development for the country, cultural economic development model. Agar policy interventions karni hai, sarkar ko kuch suggestions dene, report dene, we need to assimilate and collate various data. Vasudhev Kutumbakam, jala samajlo to pochla, bolnyat nahi anubhavat. हे आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचं, तरच आपण एकत्र चालू शकतो, तरच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. हे विश्वच आमचे घर, सगळेच लोक, समुदाय, समाज हे आमचं घर आहे, त्याशिवाय उन्नती नाही, काहीच करू शकत नाही, समृद्ध होऊ शकतच नाही. समष्टीच्या नंतर म्हणून समृद्धी येते, तेव्हाच आपण या भारताला खरोखर आर्थिक स्तरावरती वृद्धी होऊ जाऊ शकतो. ही काळाची गरजच आहे की भारताला आर्थिक जी स्थिती आहे सध्या भारताची, देशाची सांगते, तिथून खूप वर जायचं आहे, खूप वर. आणि त्याचं कुठेतरी कनेक्शन आपल्या संस्कृतीमध्येच आहे. भारताची आत्मा ही भारताच्या संस्कृतीमध्येच दडलेली आहे. म्हणून सगळे आता हा विचार घेऊन चला, संस्कृतीचा विचार, संतांची शिकवण, प्रेमाची शिकवण. श्रीमंती ही पैशांची नसावी, श्रीमंती ही पैशांची नसावी, श्रीमंती
ही विकृतीची नसावी, श्रीमंती ही संस्कृतीची असावी, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि हेच घेऊन आपण पुढे जाऊ.